आहे की मुदत वाढून घ्या अधिवेशनाला, मात्र अशी माहिती आता हाती येते की उद्याचा अधिवेशनाचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही निर्णय जो आहे तो सरकारनं घेतलेला नाहीये. हा मग तेच म्हणणं होतं सकाळी माझं, की तुम्हाला जर विशेष अधिवेशन बोलायचा घाट घालायचा आहे, तुम्हाला जर त्याचं एकट्याचं ऐकून पुन्हा मराठ्यावर जर अन्याय करायचा असला तर आमचा नाविलाज, तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडू शकता. मग त्याला आमचा मराठ्यांचा नाविलाज आहे, आम्ही आमच्या लेकरांसाठी लढणार आहेत आणि लढाई जिंकणार सुद्धा आहेत. तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचं घाट घालण्याची गरज नाही. तुमचं जर उद्या अधिवेशन संपत आहे, आणखीन 5-6 दिवस वाढवा ना, 24 डिसेंबरच्या नंतर 20 जर संपत असलं तर 4 दिवसासाठी तुम्ही कशासाठी विशेष अधिवेशन बोलवत आहे? लगेच याचीच मुदत वाढवा हे आमचं सकाळी म्हणणं होतं. तुम्ही 25 करा 26 27 करा, तुम्हाला जी मुदत वाढवायची तर वाढवा, पण 24 आत मराठ्यांना आरक्षण द्या. विशेष अधिवेशन बोलून तुम्ही आमची पुन्हा पुन्हा फसवणूक करू नका. नसता नाविलाजाने आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावीच लागणार आहे, आणि एकदा ठरविली तर मी जाहीर सांगतो मग आम्ही मागे सरकणार नाही. अशी माहिती समोर येते मंत्रिमंडळाची जी उपसमितीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तुम्ही पहिल्यापासून मुद्दा धरला की सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, मात्र त्यात रेड लाईट दाखवला आहे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अशी माहिती समोर येते. नाही आता खरी काय माहिती माहित नाही, परंतु आता खरं उघडवून उत्तर दिल्यावर आणि मग ते रेड आहे का काय, मग बेड आहे, मग तुम्हाला 24 नंतर कळन मग रेड आणि बेड कसं असते ती नाविलाज. हो आमची भावना जर तुम्हाला समजून घ्यायची नसली तर नाविलाज, तुम्ही एकट्यालाच खुश करीत बसणार, मराठी येडेच काढायला लागले का तुम्ही? एकदा 3 महिने दिले, परत 40 दिवस दिले, आता मोकळ्या मनानं मराठ्यांनी तुम्हाला 2 महिने 24 डिसेंबरपर्यंत दिले, तुम्ही आणता नका बघू. तुम्ही खरं सांगतो मी सरकारला, तुम्ही मजा घेऊ नका मराठी. पूर्वीचा मराठा नाही राहिला तुम्हाला वाटलं असं, मराठा विखुरलेला आहे. पूर्वीचा मराठा तर राहिला नाही, पक्ष फिक्ष मानत नाही मराठा, आता स्वतःचे लेकरं मानतोय. तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला असा पश्चाताप येईल की तुम्हाला वाटेल की बरं झालं असतं केलं असतं तर, हे विनाकारण आपण लांबीत बसलोत असं होईल तसं होईल. हा जसं हल्ला करताना जाणून बुजून केला, हलगर्जीपणा करून आमच्यावर लाठीचार्ज केला आणि आमचे डोके फुटले, आमच्या आया बहिणीचे डोक्याच्या चिंदड्या झाल्या. तुम्ही केलं तुम्हाला पुढं वाटत असेल असं, नका स्वप्न बघू. तुम्ही आणखीन भानावर या, आंदोलन गांभीर्यानं घ्या. प्रत्येक वेळेस मराठा अन्याय नाही सहन करू शकत आता. आंदोलन